नांदेड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आज नांदेडकरांना पोलीस बंदोबस्तात पाणी वाटप करण्याची वेळ आली. कधी काळी पाणीदार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख असणाऱ्या नांदेड जिल्ह्याला आणि शहराला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. लातूर प्रमाणे पोलीस बंदोबस्तात नांदेडमध्ये पाणी वाटप. दुष्काळाची दाहकता आली समोर. पोलीस बंदोबस्तात पाण्याचं वाटप. जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजनचा परिणाम. नांदेड शहरात पाण्यासाठी आणीबाणी. 2 वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यात अशाच भीषण पाणी टंचाईमुळे कलम 144 लागू करण्यात आलं होतं. लातूर जिल्ह्यालाही पाणी टंचाई होती. एवढंच नाही तर या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. अशीच परिस्थिती सध्या नांदेडकरांवर आली आहे. कारण नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प आता कोरड्यात खाक पडला आहे. त्याचे कारण येथील जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाचा ढिसाळ नियोजन. त्यामुळे नांदेडकरांना पोलीस बंदोबस्तात पाणी वाटप होत असल्याचं चित्र दिसत. सध्या नांदेड शहरात पाणी पुरवठा होणाऱ्या महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्तात पाणी वाटप केलं जात आहे. राजकीय पुढाऱ्यांनी फक्त इलेक्शन पुरतं काम केलं आहे, व्यवस्थापनाचं कसलंही काम केलं नाही. ज्यांना माहीत होतं की उन्हाळ्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे तर आपण व्यवस्थापन केलं पाहिजे, परंतु त्यांनी कसलंही व्यवस्थापन केलं नाही. आणि आता जेव्हा भीषण पाणी टंचाई एकदम तीव्र स्वरूप धारण करत आहे तेव्हा एकदम पोलीस प्रोटेक्शनमध्ये आज पाणी पुरवठा जर प्रशासनाला करावा लागत असेल तर याचं एकमेव कारण आहे की इथलं ढिसाळ नियोजन. आणि यामध्ये काही नगरसेवक आपल्या खाजगी लोकांना पाणी पुरवठ्याने आपल्या प्रभागात पाणी पाठवायचं आहे त्या दृष्टिकोन पाणी इथून येत आहेत आणि आपल्या वैयक्तिक घरी म्हणा किंवा वैयक्तिक लोकांनाच फक्त पाणी पुरवठा करत आहेत आणि याच्यामध्ये सर्वसामान्य जनताही पाण्याच्या वाचून भरपूर मरत आहे. सध्याच्याला महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला दिसत आहे. सात जून या दिवशी मृग नक्षत्र संपूर्ण देशामध्ये सुरू झालं, मात्र अद्यापही नांदेड जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राचं पाऊल या ठिकाणी आलेलं नाही आणि त्यानुसार सध्याच्याला नांदेड जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईची वर मात करावं लागत आहे. विष्णुपुरी प्रकल्पातील 30% पाणीसाठा हा नांदेडकरांसाठी आरक्षित असतानाही या ठिकाणी पोलीस संरक्षणामध्ये सध्याच्याला नांदेड येथील महापालिकेचा जलकुंभातील पाणी पुरवठा होतानाचं चित्र या ठिकाणी सध्याच्याला दिसत आहे. एकंदरीत अशी भीषण परिस्थिती ही फक्त पाणी व्यवस्थापन न केल्यामुळं नांदेडकरांवर आल्याचं चित्र सध्याच्याला संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दिसत आहे. पाणी टंचाईविषयी नांदेडकरांच्या काय व्यथा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण MKN न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत. सध्याच्याला काही नांदेडकर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. नांदेडकरांचं सध्याच्याला जी पाणी टंचाईची जी परिस्थिती आहे त्याविषयी नांदेडकरांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. सध्याच्या जी नांदेड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई आहे त्याविषयी ही जी परिस्थिती निर्माण झाली याविषयी आपलं काय म्हणणं? नांदेडमध्ये जे पाण्याची प्रचंड पाणी टंचाईची जे होत आहे 30% जो पाणी साठा आहे याचं पूर्वनियोजन या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीने कधीच केलेलं नाही आणि आजच्या तारखेला नांदेडमध्ये पाण्याची विक्री ही खाजगीरित्या होत आहे. बिल्डर लॉबीला विकल्या जात आहेत, वॉटर टँकवाल्याला विकल्या जात आहेत आणि इकडे एकीकडं सामान्य माणूस हा पाणी पिण्यापासून होरपळून मरत आहे. 5 दिवसाला एक वेळेस पाणी येत आहे ते पण पूर्णपणे पाणी येत नाही आहे आणि पाण्याचा दुरुपयोग या ठिकाणी टँकर माफियाद्वारे केला जात आहे. टँकर माफियाद्वारे लाखो रुपयाची उलाढाल इथं काही राजकीय व्यक्ती व या ठिकाणचे काही अधिकारी वर्ग याच्यामध्ये हात मिसळलेले आहेत. हा माझा प्रांजळपणे हेतू आहे असं मी महानगर अध्यक्ष भारी भोजन महासंघातर्फे नांदेड उत्तरतर्फे सांगतोय. इतिहासात 2500 वर्षापूर्वी फक्त पाण्यासाठी युद्ध झालेल्याचा इतिहास आहे, त्याचप्रमाणे आता सध्याच्याला नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त पाण्यावरूनच वाद होतील आणि भविष्यातील जे काही युद्ध होतील ते फक्त पाण्यावरूनच होतील असं चित्र सध्याच्याला नांदेड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये सध्याच्याला पोलीस प्रोटेक्शनमध्ये सध्याच्याला पाणी पुरवठा नांदेडकरांना केला जात आहे. MKN मराठीसाठी धनंजय सोळंके, नांदेड.